भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी लोकेश राहुलच्या शहाऐंशी धावा आणि जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात भारतानं चारशेहून जास्त धावांचा टप्पा गाठत चांगली आघाडी घेतली आहे भारतानं कालच्या एक बाद एकशे एकोणीस धावांवरून खेळाला सुरुवात केली सलामीवीर यशस्वी जयस्वाल ऐंशी आणि रोहित शर्मा चोवीस धावा काढून बाद झाले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात सात गडी बाद चारशे सतरा धावा झाल्या होत्या